ज्या कंपनीविषयी तुम्ही सांगता का वेस्टर्न हिल जी तुमच्या परिसरात या ठिकाणी तोरणदळ आणि या भागात आपल्या परिसरात आहे ती कंपनी एनटेन करून काही ना काही करून थोडी अडचणीत आली शेतकऱ्यांसाठी ही त्या ठिकाणी कंपनी भाजीपाला प्रोसेसिंग आणि अशासाठी युनिट उभं राहावं म्हणून एक प्रोत्साहनपणे ते युनिट त्या ठिकाणी उभं केलं गेलं पण दुर्दैवाने त्या ठिकाणी ती युनिट कशा म्हणावं तसं ते चाललं जरी नसेल पण बँकेचा एक मात्र रक्कम देखील त्यांनी बुडवली नाही. काल तुम्ही तुमच्या भाषणात सांगितलं की 18 कोटी रुपये त्या ठिकाणी हा व्यवहार झाला. जर बँकेचे 9.5 कोटी रुपये असले आणि बँकेला तुम्ही म्हणताय की 18 कोटी जर भेटले असेल तर मग या व्यवहारात गैर आणि चुकीचं काय. ती कंपनी पुन्हा एकदा चालू होतीये. ती कंपनी चालू होत असताना तिथे आजूबाजूला 50-100-150 लोक त्या ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा त्यांचा असलेला भाजीपाल्याचा माल असेल दुसरं काही असेल प्रक्रिया आहे अशा पद्धतीचं तो त्या ठिकाणी ती कंपनी पुन्हा चालू करण्याचा सगळा हे झाला. पण त्या ठिकाणी असे आरोप दिले गेले जातात की आंब्यावाल्यांनी केली आणि डुबावाल्यांनी घेतली. अरे मार्ग काढणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. उद्ध्वस्त करणं विध्वंसक बोलणं हे तुमच्या याच्यातली गोष्ट आहे. तुम्ही गेले 3 महिने अनेक संस्थेविषयीच फक्त बोलत आला आहात पण बँकेविषयी जर एवढी काळजी असेल की का तुम्हाला डिव्हिडंड नाही. यावर्षी 10% डिव्हिडंड दिला मागील वर्षी आम्ही दिला. कोविडच्या काळात त्या अडचणी होत्या सगळ्या देशाला माहिती आहे. रिझर्व्ह बँकेने सुद्धा मनाई केली होती. आणि एवढी काळजी जर असेल तर तुमच्या पक्षाचा जो प्रमुख आहे मला खरं आजपर्यंत मी कधी बँकेचे व्यवहार बँकेच्यासाठीच त्या ठिकाणी ग्राहक आणि सभासदाच्या हिताच्या दृष्टीने मी म्हणत असतो. पण जर अशा पद्धतीचं तुम्ही या बँकेविषयी या आर्थिक व्यवहारांविषयी असं रस्त्यावर फुलं उठून बोलू लागलात तर आम्ही देखील या ठिकाणी मागे पडणार नाही. 6.54 कोटी रुपये बुडवणारा हा तुमच्या पक्षाचा प्रमुख त्या ठिकाणी आहे. तो तुमच्या बाजूला त्या ठिकाणी बसतो. त्याला तुम्ही जाऊन जर सांगा ना की अरे बाबा तुझ्यामुळं तू जर एवढी बँक बुडवत असेल तर तू त्या ठिकाणी पैसे भर आणि मग माझ्याबरोबर फिर. आणि ही परिस्थिती असताना तुम्ही बँकेविषयी काहीतरी संभ्रम करता याच्याविषयी सुद्धा संभ्रम करता. मी म्हणतो एक वेळा सगळं मान्य आहे. तुम्ही त्याही खात्याविषयी रिझर्व्ह बँकेत तक्रार केली. रिझर्व्ह बँकेने तुम्हाला चोख पत्र दिलेलं आहे. बँकेलाही चोख पत्र दिलेलं आहे. तुमच्या जे नियमात असेल ते तुम्ही त्या पद्धतीने वसूल करा. आणि शरद सहकारी बँक या ठिकाणी कोणालाही कर्जमाफीच्या वसुलीसाठी किंवा कर्जासाठी हे या ठिकाणी माफ करत असतं आणि सोडत असतं. पण इतकं देखील असताना या अनेक गोष्टी या ठिकाणी मांडत असताना त्यांनी हे देखील या ठिकाणी पुढे मांडलेलं आहे की बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी काम करत असताना 370 जवळपास लोक या ठिकाणी काम करत असताना तुम्ही ही संस्था आम्ही 21 वर्ष चालवतो. जरी नेतृत्वाने या ठिकाणी मला संधी दिली तर समाजाने स्वीकारली पाहिजे. संचालकांनी त्या ठिकाणी एक विश्वास त्या ठिकाणी दाखवला पाहिजे. एकही संचालक एकदाही त्या ठिकाणी तुम्ही चेअरमन नसाल नामदाराने तुमच्या हातात जर दिलं तर आम्ही तुमच्याबरोबर या ठिकाणी संचालक म्हणून राहू हा विश्वास गेले अनेक वर्ष दाखवत आले. माझी 21 वर्ष मोजताना स्वतःची 10 वर्ष कारखान्यात भीमाशंकर कारखान्यात अनेक संचालकाला तुम्ही विचारा. शेवट दुसऱ्या टर्मला अनेक संचालक होण्याच्यासाठी सांगितलं. तुम्ही आम्हाला संचालक करताय का नाही करताय गोष्ट वेगळी आहे पण याच्याबरोबर आम्हाला परत जर संचालक करत असाल तर आम्ही याच्याबरोबर कार्य करण्यास पक्षाचेच कार्यकर्ते या ठिकाणी जोरदार विरोध दाखवला. साहेबाला समजलंच नाही की हे काय पद्धत आहे आणि इतका त्रास या ठिकाणी अंतर्गत संचालकाला देत असताना की चला बाबा आता हा 10 वर्ष इथं केलं म्हणून याची व्यवस्था कुठेतरी केली पाहिजे. विष्णू काका त्या ठिकाणी साक्षीला आहे. त्या ठिकाणी त्याला काढ त्या सगळ्या संचालकाच्या पोहोचलं. कमी केल्यानंतर 2-3 महिने लगेच अगदी मला लोकसभा करायला लावली मला असं करायला लावलं मी असा घरी कसा बसू शकतो. आणि म्हणून विष्णू काकांनी त्या ठिकाणी
पुढाकाराने घेऊन आमच्या सगळ्याला सांगितलं, असे सगळे कार्यकर्ते आता याला राहू द्या, तुम्ही आता मार्केट कमिटीत येता, पण हे मला माहीत होतं, पण तरी नामदार साहेबांनी त्या ठिकाणी कुठल्याही कार्यकर्त्याला चला समाज काम करण्याची तुझी आवड आहे ना, तर 5 वर्ष मार्केट कमिटी त्या ठिकाणी पुन्हा दिली. मार्केट कमिटी काय दिली कशी दिली याच्याविषयी मला सांगण्याचं जरूर नाही,